चार्ज होता एक एकर. मध्यंतरी त्यांची भरपूर चिड व्हायची, त्यांना एक लहान जरी बाळ आहे तरी सुद्धा त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं संरक्षण केलेलं आहे, म्हणजे अवैध वृक्षतोडीच्या बाबतीत सुद्धा आणि वनवर्गाच्या बाबतीत सुद्धा. आणि हे जे आहेत अशोक खेडकर म्हणून शिरगावचे वनरक्षक आहेत, आता सकाळी आग विजून आले असं दिवस नसतो की जिथे आग लावली जाते विजवली जाते. मी बघते झोपतायत. आणि त्यांचा पाय मागच्या वेळेस जर गेलो ना दिवसातून 8 वेळा लागली होती, पाय सुजला होता स्ट्रीट स्लो. आम्ही सगळे बाकी म्हटले तुम्ही खाली थांबा आम्ही जातो विजवायला आणि विजवली. त्याच्यानंतर पाय सुजला यांना बाकीचे पण व्याधी व्हायला लागले, म्हणजे काही ना किडनी स्टोन. कारण काय होतं की एक्झॉस्ट नव्हतं म्हणजे डिहायड्रेशन होतं. तुम्ही जर आंगीला 1.5 तास जर सामोरे जाता कंटिन्युअस सगळं स्पीच करून घेतलं जातं तुमच्यातलं पाणी. आणि त्यामुळे पण मला तुम्ही एक सांगा की आपल्याकडे आता काही असं सिस्टम आहे का जेणेकरून आपल्याला एक अलर्ट येऊन जाते, म्हणजे कुठे जर असं आग लागला तर लगेच आपल्या मोबाईल वर अलर्ट येतो. अलर्ट येत जातात हे सुद्धा आणि जे आता पूर्ण जे आपल्या वनक्षेत्रात एक आहे की वनक्षेत्रात पण जे दिसत आहे की जे कचरा नियोजन खूप कचरा टाकला जातो अख्खा इकडनं तिकडनं सगळं कचरा आणून वनक्षेत्रात घातला जातो. तर या टॉयलेट सिस्टमचा तुम्ही काय अर्बन एरिया तीन म्युनिसिपल पार्ट असल्यामुळे अर्बन एरियामध्ये बऱ्यापैकी आणि ते जर प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये जर अशी परिस्थिती आहे तर मग आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना जास्त करून लोकांचा प्रादुर्भाव. माझ्या प्रश्नाच्या ते समजून घ्या, मी ते आक्षेप करायला किंवा क्रिटिसाइज करायला किंवा ब्लेम करायला त्याच्यासाठी बसली नाही आहे. या परिस्थितीत समजायला आता सपोज आपण फॉरेस्ट गार्ड आहोत, अजून काय असेल गार्ड आणि फॉरेस्ट वॉचर्स आहेत, ठीक आहे ना. आता जर गार्ड आणि फॉरेस्ट वॉचर्स आहेत पहिला पण काही कोणी येऊन जर पिलर लावला किंवा काही लावला तिथे एन्क्रोचमेंटचा काय आपल्याला समजत नाही का? आम्हाला ते प्रश्न तात्काल आपण ती जर आपण जर तिथे तात्काल केलं तर एवढा पसारा वाढत नाही ना. आम्ही जे बघितलं ज्या पद्धतीने सगळं एन्क्रोचमेंट एन्क्रोचमेंट सगळीकडे एन्क्रोचमेंट, म्हणजे सपोज आज कोणी बिल्डर इथे बिल्डिंग बांधत असेल तो पण त्याच्या माणूसला तिथे जागा देतो राहिला, तर काय आपल्या गार्ड किंवा फॉरेस्ट वॉचर जे आहे त्यांना काय समजत नाही का? मग ते काय त्यांच्या सिनियरला सांगत नाही का? मग सिनियर सिनियरला सांगत नाही का? मग एक छोटीशी जागा मग एवढी पसरून कशी जाते आणि वर्षानुवर्ष का ती त्याची होऊन जाते? का जेव्हापर्यंत बाहेरचा माणूस कोणी कंप्लेंट करत नाही तेव्हापर्यंत काही ऍक्शन घेतलं जात नाही? हा आमचा जनरल पब्लिकचा प्रश्न आहे. कारण हा आज फॉरेस्ट विभागचा मॅक्सिमम जो जागा आहे ते पूर्ण एन्क्रोचमेंट मध्ये जातोय, तर का हा होत नाही? म्हणजे गार्ड असून वॉचर असून फॉरेस्ट ऑफिसर असून रेंज ऑफिसर असून आर एफ ओ असून ही जी आपली फळी आहे हे सगळं असून सुद्धा मग कशी स्कोप मिळते असं सगळं वाढायला? मग गार्ड काय करतो वॉचर काय करतो? राजकारण नाही बऱ्यापैकी विषय कसा असतो ऍज अ वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्ड जो असतो त्याला त्या ठिकाणी अतिक्रमण दिसलं सर्वप्रथम त्याचं काम आहे ते निदर्शन आणून देतो, तो तिथला जाऊन तिथं पुन्हा निदर्शन आणून देतो. एखादा स्ट्रक्चर असेल तो एकटा त्या ठिकाणी पडू शकणार नाही, त्याला कोणाची मदत घेऊया नाही. एन्क्रोचमेंट निदर्शन सांगून दिल्यानंतर जेव्हा विषय वरच्या वरिष्ठ लेवलला येतो त्यावेळी बऱ्यापैकी काय एखादा छोटा एखादा दुसरा अतिक्रमण असेल ना त्यामध्ये
वर्ष ऑफिसर घेतो होत नाही, आरएमपी पासून खाली सगळे लोक होतं काय इथे अतिक्रमणाचं प्रमाण एवढं मोठं आहे की आज एखाद्या स्ट्रक्चरवर आहे तर रोज रोज आपल्याकडे अतिक्रमणासाठी वेगळ्याने अशी कुठली यंत्रणा नाही, अतिक्रमण विभाग त्यांच्याकडे स्पेसिफिकली असं कुठलं जेसीबी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे कुठलं, ते अतिक्रमण हाताने पाडण्यासारखं नसतं, फक्त बांधकामाचं पूर्वी सरकार यांचं कच्चं बांधकाम आहे. माझा प्रश्न तेच आहे की जेव्हा एवढा कॉन्क्रिटाईज करून एवढे मोठे मोठे बंगला, एवढे मोठे मोठे पूर्ण जे मी म्हंटल सेल सारखं रिसॉर्ट वगैरे बांधतात, किती ट्रक येत जात असणार, कितीही आहे म्हणजे कामाचा आहे, लोक येत जातात, मग आपल्याला दिसतं की तिथे काहीतरी काम चालू होत आहे, काहीतरी आहे, तर आपण का असं काही पद्धत राबवत नाही जेणेकरून ती म्हणजे स्ट्रक्चर उभं राहायच्या अगोदरच त्याच्यावर काहीतरी ऍक्शन, कारण ते काही एक दिवसात होत नाही हे सगळं काम, वर्ष वर्ष लिटिगेशन काय तयार होतात, स्ट्रक्चर तेच पूर्ण होतं जिथे जो काही समोरची व्यक्ती लिटिगेशन दाखवत होती की माझी जागा माझी आहे ती मला मिळालेली आहे, आणि ते लिटिगेशन पूर्ण होईपर्यंत 15-20 दिवस महिना जातो, तोपर्यंत ते स्ट्रक्चर पूर्ण होतं नाही. पण लिटिगेशन मध्ये आहे तर तो पण काही काम करू शकत नाही, व्हेन इट इज सबज्युडाइज तर मग ते त्याचा पण अधिकार नाहीये, मग आपण कसा लावू टाकू ही जागा फॉरेस्टची नाहीये पहिला विषय नाही असू दे ना. पण इट इज व्हेन यू से इट इज अंडर लिटिगेशन, जेव्हा इट इज अंडर लिटिगेशन जसं आपण काही बोलू शकत नाही तो पण काही करू शकत नाही जेव्हा लिटिगेशनच्या आपण काय करतो काही गोष्टीला म्हणजे आपण मग पोलिसला पण इन्फॉर्म करणं किंवा त्या ज्युरिडिक्शन मध्ये जे जे आहे त्याच्या आपल्याकडे आपण व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन करा की ह्या दिवशी असं असं केलं. पॉलिटिकल सिनॅरिओ आधी कुठला पॉलिटिकल पार्टी होता आता कुठला तरी आहे, त्यांनी याच्या पाडायचा त्यांनी त्याच्या पाडायचा. पण माझा प्रश्न तेच परत की जेव्हा ती काम होतीये आणि ते वर्षानुवर्ष जातं ते काम तरीही आपल्याला दिसत नाही का की तिथे एन्क्रोचमेंट होतोय. आणि एक मला माहित आहे की ट्रान्सफरेबल जॉब ठीक आहे ना, एखादा ट्रान्सफर करणं हे वेगळा प्रश्न, पण ट्रान्सफर झालं तरी तिकडचा जो स्थिती आहे ती सेमच आहे. माझ्या जागेवर जसं त्या मॅडमला पण मी विचारलं तिथे की तुम्ही हा जागा तुम्हाला कसं माहिती, मॅडम मला येऊन मी आत्ताच आली, मी म्हंटल आत्ताच म्हणजे किती महिना झाला, 1.5 वर्ष झालं, याचा अर्थ आत्ताच आहे का. आणि जेव्हा मी चार्ज घेतलीये त्या जागेचा मला माहित नाही का मला माझ्या अंडर मध्ये किती एरिया आहे, इथूनच सुरुवात. म्हणून म्हणते की आपल्याला थोडस आपल्या कामाच्या पद्धत आपल्या कामाचा म्हणजे एक आपल्या याच्या प्रती जे प्रेम करून आणि आपल्याला सिन्सिअरिटी, कारण आमच्यासाठी मोठा प्रश्न तर आम्ही बाहेरून जेव्हा बघतोय की हा जो एन्क्रोचमेंटचा मॅक्सिमम आज जर आपण बघितलं की जर मेन कारण आपला हे कमी होण्याचं जो आहे जंगलचा मेन कारण तर एन्क्रोचमेंट आहे मॅक्सिमम. दुसरं आता जसं तुम्ही म्हटले आम्ही हे कार्यक्रम राबवतो ते करतोय असं प्लॅन लावतो ते लावतोय त्यामुळे आमच्या इथे आम्ही हे वाढवलं, पण मॅक्सिमम ठिकाणी ते पण केलं जात नाही, रिकामी पडलेला असतो. म्हणून हा पॉलिटिशियन्सना मग दिसते की हा तिथे रिकामी आहे चला इकडनं असं करणं करू शकतो मग आपण, आलं लक्षात. तिसरा जे आताच्या नवीन जे आपण बघतोय त्याला काय म्हणतात ऑल्टरनेटिव्ह फॉरेस्टेशन, हे जे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्ट हा ते तर अजून अद्भुत आहे की मुंबईत झाडं कापायचं आणि सांगायचं नागपूरला लावा कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन, अद्भुत आहे हा. म्हणून जर आपण आपल्या ठिकाणी आपल्या जिथे तिथे आपण म्हणजे हे फोर वॉल्स मध्ये बसूनच बोलणार की आपण जागेवर जाऊन हा तर आता म्हणजे तिथे आपल्याला काही आदिवासींशी पण आपण बोलू शकणार की नाही तिथे थोडस आदिवासींचा पण जर आपल्याला बोलता येत कारण त्यांची पण लोकसंस्कृती त्यांनी पण कसं जपताय ते जरा तुम्ही जंगलाविषयी खूप आदर होता, जंगलाच्या बाबतीत सर्व जंगलाची होती त्यांचा लिमिटेड वापर त्यांच्याकडे होती पूर्वी मर्यादित त्यांच्या खूप चांगलं त्यांची समज होती त्यांचं लिमिटेड गरजा आहे त्यांच्या पुरती मर्यादित होत्या. जेव्हा हा समाज त्याच्या समोर म्हणजे आपण म्हणजे प्रगत झाला असं शब्द तिथे त्याचं कुटुंब आखलं टाकलं जातं त्यांना पुढे केलं जातं आणि मग तिथे अडचण तिथे आहे म्हणजे त्यातून कुठली संघटना पुढे येते महिला हा महिला संघ असेल किंवा काही आदिवासी संघटना पुढे येऊ हा मेजरली प्रॉब्लेम आज ठाण्यामध्ये किंवा तर वन विभाग जो फेस करतो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ज्या कालपर्यंत आम्ही ज्या आदिवासींना जंगलाचे रक्षक समजत होतो आज कदाचित थोडस परिस्थिती अशी झाली आहे की आहेत त्या ठिकाणी ते परंतु एक्सप्लॉयटेशनमुळे हा प्रॉब्लेम अरेस्ट झालेला आहे. आमचे जे आजी आजोबा जे होते त्यांनी जसं प्रकारच्या नदी बघितल्या त्या नदीतलं पाणी
येऊन किल्ले त्या नदीतल्या कसे प्राणी होते ते सगळं, पण आज ते काही नाही आहे, शून्य झालेलं आहे पूर्ण त्या वॉटर बॉडीज मध्ये. तर हा एक रिफ्लेक्शन आहे आपल्या कामाचं, आपण कसं पद्धतीने वागतो, कसं पद्धतीने आपण जगतोय ती रिफ्लेक्शन आहे. कारण एक लक्षात ठेवा, ही जी नदी आहे, नदीची जी अवस्था आहे ना, नदीच्या हेल्थ जसं आहे तसंच मनुष्याचा हेल्थ आहे आज. म्हणजे ती जर कामात गेलेली आहे म्हणजे मनुष्याचा काम. म्हणूनच आज आपल्याला जो माणूस जास्त जास्त एक्सरसाइज करतो किंवा जास्त फिटनेस कळवतो तो जास्त लवकर जातोय. बरोबर आहे की नाही? आज 25-20 वयाचा माणूस जातोय किंवा जो जास्त एक्सरसाइज करतोय जास्त, याच्या अर्थ असा नाही मी नाही म्हणत की तुम्ही एक्सरसाइज करू नका माझ्यासारखे दाढी होऊन जा, इंडिकेशन ते नाही आहे. फक्त एवढं म्हणते की एव्हरीथिंग जे काही म्हणजे आपल्याला जे करायला पाहिजे होतं सायन्सचा विचार करून आपण ते केलं. आणि आज जी सर्वात इम्पॉर्टंट रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती तुमची आहे, म्हणजे फॉरेस्ट वाल्यांची. कारण आज आपण जर विचार पण करतो की आणखी आज जे ऑक्सिजन आपण घेतोय तर ते आपल्याला आपल्या वनातनं मिळते, झाडातनं मिळते. जे वन विभाग मध्येच काम करतात त्यांच्या त्यांनाच माहीत नसतो की कुठे कुठे आमच्या वनाच्या क्षेत्र आहे. अजूनही आत्ता काही दिवस आधी, एक महिना पण झाला नाही, जेव्हा भिवंडीमध्ये फॉरेस्ट क्षेत्राचा रेंज ऑफिसरला जेव्हा मी विचारत होती, आरएफओला विचारत होती, नॉट इव्हन रेंज ऑफिसर, आरएफओला विचारलं की मी तर एक ठिकाणी काम केली होती त्या तुम्ही तिथे बघितलं का मी किती झाडं वगैरे लावलं, तर त्यांनी विचारलं की कुठे तुम्ही कुठे लावलं माहित नाही आहे ते. तर मी म्हटलं का तुम्ही ताडाली विभागात नाही गेलं का, नाही मला माहित नाही आहे तिथे आमचं काय आहे. शेवटी मी त्यांना तिथे घेऊन गेले, तिथे त्यांना दाखवलं की मी रामूबडे साहेब जेव्हा DCF होते आपले ठाण्याला त्यांच्या पिरियडला मी एक ट्रायपार्टाईट एग्रीमेंट करून घेतली होती. 5 वर्ष आधीचं बोलते, हा 4 वर्ष आधीचं बोलते. त्याच्या म्हणताय का कुशिवली डॅमचा कुठे आहे दादा, त्या एरियामध्ये तुम्हाला माहित आहे का कुठे कुठे दिला गेला त्याच्या प्रपोजल? अच्छा, ओके. म्हणजे ती जागाच अप्रुव्हल साठी म्हणजे फॉरेस्ट मध्येच येते का ती? हा जो भाग आहे ना मॅडम, हा इथे ते प्रपोजल आहे, हे त्याचं बॅक वॉटर रिजन आहे आलं लक्षात. हा इथे, हा तर इथे काय झालंय की ते अडखळलेलं आहे, त्यावेळेस काहीतरी त्यांनी उत्खनन केलं परवानगी घ्यायच्या आधी, त्यामुळे वनगुणभूत केला होता, नंतर ते प्रलंबित राहिलं आणि ते आपल्याकडे म्हणजे अजून वरिष्ठ पातळीवरती ते प्रोसेस मध्ये आहे. पण त्यांनी सांगितलं की त्या कुशिवली भागातले जे शेतकरी आहेत त्यांनी काहीतरी गडबड करून काय पैशाचा मॅटर आहे, म्हणजे जे शेतकरी नाही आहे त्यांना पैसे दिलं गेलं आणि जे शेतकरी आहे त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे अडलेलं आहे का असं मला सांगितलं. पण हा नाही, पण आपल्या ते जंगल भागातच येते का, फॉरेस्ट रेंजमध्येच आहे का ती कुशिवलीचं जे डॅमचं दिलं? कारण ती आदिवासी पाडा आहे पूर्ण, मला माहित आहे, मी जाऊन आली आहे त्या भागात. इथली जी आहे ना, हे कुशिवलीचं गाव आहे हे अल्लाच्या, आणि इकडून हे जे त्याचं बॅक वॉटर आहे आणि इथे कुठेतरी बांध आहे. हो हो, ती वाहते अशी खाली तशी जाते ना, तर तिथे मध्ये बांध प्रपोजल आहे आणि तिथे एक पूर्ण आदिवासी पाडा आहे. एक्झॅक्टली, इथून असे पुढे जाऊन ते. आणि ह्याच्यात मला ह्याच्यात दाखवा बोनेवलीचा, आपल्या जे GIP टँकचा वरचा पोझिशन अंबरनाथ, ह्या बोनेवलीचा भाग आहे. हा, करवले बोनेवली ते जे गाव आहे पूर्ण, हा बोनेवलीचा भाग आहे. तर इथे आपण म्हणजे मला मेन आहे की इथे आपण कशा कशा प्रकारचं काम केलं जेणेकरून पाणी अडवता येते, कारण जरा CCT आहे का किंवा तिथे एक स्टोरेज टँक सारखं काही आहे का किंवा वन तलाव केला आहे का, या असं मला समजायचं आहे म्हणजे त्या एरियामध्ये, जेणेकरून आपण आपली जी नदी आहे ना त्याला सपोर्ट देऊ शकू फुल इयर, त्याच्यात मग पाणी वाहणार, म्हणजे ग्राउंड लेवल पण चांगलं झाले की फुल इयर ती वाहणारच. आता ह्याच्यामध्ये कसं आहे मॅडम, काही ठिकाणी आपण यापूर्वी मी याच्या आधीच्या कार्यकाळात सुद्धा CCT झालेल्या आहेत, त्याच्यानंतर इकडे ह्या बॅकवॉटरला सुद्धा म्हणजे आधीचे आहेत बऱ्यापैकी हे केलेले गॅबियन्स वगैरे चेक डॅम वगैरे केलेले आहेत. इकडला जो भाग आहे पुढचा करडचा, या करडच्या भागात सुद्धा काही कामं झालेली आहेत.
आमच्या वेळेस आपल्या फॉरेस्ट कडनं झाले. फॉरेस्ट कडनं झाले. अच्छा, म्हणजे आपल्याकडे आपल्याला इयर वाईज असं हे मिळेल का एक लिस्ट की असं ह्या वर्षी आम्ही एवढा एवढा चेकडॅम किंवा प्लांटेशन किंवा सी सी टी केलं वगैरे असं काही मिळेल आपल्याला इयर वाईज? हो, इयर वाईज काढता येईल. ही जी पूर्ण एरिया आहे असं रेड मार्किंग हा पूर्ण फॉरेस्टचा, तर हा काय झोनेशन केलं आहे की रेंज आहे काय? कंपार्टमेंट. कंपार्टमेंट, ओके. पण हा कुठला रेंज आहे? रेंज म्हणजे बदलापूर रेंज. बदलापूर रेंज कम्प्लीटली. म्हणजे अंबरनाथ आणि हे उल्हासनगर आणि हे घेऊन बदलापूर रेंज येतो की नाही? बदलापूर आणि अंबरनाथचा काही भाग ते बदलापूर रेंज? नाही नाही, बदलापूर रेंजमध्ये उल्हासनगर तालुका आहे, त्याच्यानंतर अंबरनाथ तालुका आहे. अच्छा, या रेंजमध्येच आलं मग ते? ओके ओके. आणि आमच्याकडे हा जो हिली पोर्शन आहे म्हणजे काही वनक्षेत्र आहे ते आहे असं. ओके, आता त्याच्यामध्ये हा कंपार्टमेंटलाईज आपण म्हणजे जेव्हा करतो तर कंपार्टमेंटलाईज मीन्स वी हॅव एन आर ओ फॉर इच कंपार्टमेंट और हाऊ हाऊ इज इट डिस्ट्रीब्युटेड? ॲक्च्युली इट इज if we say some foresters have these compartments, it comes under the forester of Amba. Okay. And this region comes under the forester of Ambarnath. This region comes under the forester of Wangi. This region comes under the forester of Sonaur. And this comes under the Karan. And this is also comprises of round office Ambarnath. Okay. And how do you pin kela gela hai? This is what? Is this a drainage point? Yes, this is this line is of Jal Jeevan Mission. Okay. Pipeline and okay. They had a proposal. Okay. Under the community forest right. Okay. So, ma aplya kelay ka community forest right cha antargat we have given them permission. Yes. And they have done also work on this. Yeah, they are working in, they are in the final stages. Okay. त्यांनी प्रयत्न करून मानांकन केलं होतं आणि त्यांना त्याचं यश आलेलं आहे. तर जिओग्राफिकल इंडेक्समध्ये तुम्हाला जांभूळसाठी ते मिळालेलं आहे आणि मग पूर्ण फॉरेस्ट ऑफिसर्स त्याला हे करते का पूर्ण मॅनेज? ती एन जी ओ आहे, एन जी ओने त्यांनी बिलॉग केलं. अच्छा, पण आपल्या फॉरेस्ट एरियामध्येच आहे का? नाही, जांभूळ ओव्हरऑल. अच्छा. करेक्टली गोष्ट डीजीपीएस नावाची मोजली आहे. बस डीजीपीएस झालं, त्याचे लॅट नॉट फिक्स झाले की वी आर कन्फर्म की ही आमची बाउंड्री आहे, त्याच्यामध्ये लिटिगेशन कुठला पार्ट येत नाही. आणि हा जो विषय क्लिअर झाला की नंतर मग तो एन्क्रोचमेंटच्या बाबतीत जो विषय राहतो प्रत्येकी काय होतं, आम्ही नोटीस देतो, तो काहीतरी लिटिगेशन तयार करतो, कोर्ट त्याला स्टे देतं. आतापर्यंत तोच विषय होत आला आहे. लास्ट टाइम 2010 हायकोर्टच्या ऑर्डरनुसार सगळ्यांच्या नोटीस इश्यू केलेल्या होत्या. त्या पार्टमध्ये जे मॅसिव्ह एन्क्रोचमेंट रिमूव्हचं काही कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट यांची मदत महत्त्वाची होती. फंडिंग तेवढ्या मोठ्या अवेलेबिलिटी नव्हती. आम्ही प्रत्येक त्याच्या आमच्या ज्या प्रत्येक रेंजमध्ये रेंजवाईज इस्टिमेशन पाठवलेलं होतं, काही क्रोजमध्ये होतं, ते त्याचा मनुष्यबळाची आवश्यकता होती, ते अवेलेबल त्यावेळी झालं नाही. पुन्हा तुम्ही म्हणता पॉलिसी, पण रेव्हेन्यू डिपार्टमेंट आपल्याला म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटची का गरज लागते? कारण बिकॉज लँड एन्क्रोचमेंट आहे म्हणून की कशासाठी आपण लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंटची का त्या लँडवर एन्क्रोचमेंट झाले, मग ते बायफर्केशन होते, ते म्हणतात की आम्हाला वाटप केलेली लँड आहे, फॉरेस्ट तुमचा अधिकार नाही आहे. त्या लँडचं मॅनेजमेंट आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट बघतं. मग जेव्हा संयुक्त कारवाई होते तेव्हा तो इश्यू अराइज होत नाही. पण आता जे लोकल, कारण मेन मुद्दा आहे आज फॉरेस्ट लँडचा पूर्ण एन्क्रोचमेंटचाच आहे मॅक्सिमम जे मी बघते आज सिच्युएशन. लेट अस बी व्हेरी फ्रँक अबाउट इट अँड हाऊ टू गेट टू द सोल्युशन ऑफ इट. ठीक आहे ना? मग सपोज दीज एन्क्रोचमेंट्स आर हॅपनिंग आणि तुम्हाला जे काय अडचण येते की इमिडिएटली सपोज आय नो की हा माझा फॉरेस्ट एरिया आहे आणि ह्या फॉरेस्ट एरियामध्ये एन्क्रोचमेंट आहे, ते काढायला काय अडचण येते आणि हाऊ मच टाईम वी टेक टू रिमूव्ह दॅट अँड वेन वी डू दॅट आपल्याला कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची सपोर्ट लागते आणि त्यांच्याकडनं कसं सपोर्ट येतं या विषयावर आपण सगळ्यांची मीटिंग घेतो. आपण थोडंसं आपण या डिस्क्रिप्टिव्ह या विषयावर मीटिंग मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाशी त्याशी तुम्हाला कन्व्हर्सेशन प्रत्येक थोडा एक ब्रीफमध्ये की थोडासा विषय असा यामध्ये ज्यावेळी एन्क्रोचमेंट रिमोलेशन विषय असेल आमच्याकडे रिझर्व्ह फॉरेस्ट आणि प्रोटेक्ट फॉरेस्ट. रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आम्हाला आत्ता 2014 अमेंडमेंटमध्ये
पॉवर्स दिलेल्या आहेत की अतिक्रमण नवीन नव्याने जर होत असेल त्या ठिकाणी तात्काळ काढण्याच्या पॉवर्स जे आता खाली डेलिगेशन केलेले आहे, यापूर्वी ते नव्हतं. आणि राहिला विषय प्रोटेक्टेड फॉरेस्ट जो जे इन्क्रोचमेंट खूप जास्त आहे तिथे तुम्ही डिरेक्ट अतिक्रमण दिसते आणि जाऊन काढू शकत नाही, हे कायद्याने त्याला नाही आहे काही. तुम्हाला त्यामध्ये त्याला नोटीस देणं आहे, नोटीस दिल्यानंतर त्याला काही प्रोसिजर कायद्याच्या सोडून द्या, दॅट इज अ प्रोसेस प्रोसिजर. ओके, सो म्हणजे जेव्हा अल्टिमेटली वेन यू गो लाईक वी यू नो दॅट दिस इज अन एन्क्रोच पार्ट अँड वी नीड टू रिमूव्ह, तर बाकी प्रोसिज्युलर प्रोसेसचं सोडून द्या. अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला ते इव्हॅक्युएट करायचं, सपोज त्या तिकडं वेकेट करायचं आहे ते सगळ्या लोकांना, तर ॲट दॅट टाईम, कारण दॅट इज द चॅलेंजिंग टाईम, जसं मी मलंगळला बघितलं ते सिलेंडर वगैरे घेऊन येऊन कसं करत होते, तर ॲट दॅट टाईम आपल्याला लोकल ॲडमिनिस्ट्रेशन बाकीच्या म्हणते, सपोज इट्स अ ग्रामपंचायत, त्यांना अदर्स दोज हू आर देअर, त्यांच्या किंवा लोकल पॉलिटिशियन कॉर्पोरेटर ह्यांच्याकडनं कसं प्रकारच्या आपल्याला मदत भेटते, इज इट देअर ऑर इट इज नॉट देअर. पॉलिटिशियन्स हे शेवटी लोकल प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असतात, लोकांची बाजू ते त्या ठिकाणी मांडणार, त्या ठिकाणी ते प्रशासनाची बाजू शक्यतो घेणार नाही, हा महत्त्वाचा विषय असतात. त्यातही काही लोकप्रतिनिधी सजग असतात, त्यांना याबाबत ते लोक नक्की सतर्क असतात, त्या गोष्टी आम्हालाही स्वतः कळवतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तयार काय होतोय, माझ्याकडे एक वनरक्षक आहे, एका वनरक्षकाने जवळपास 1000 हेक्टर क्षेत्र आहे, 1000 हेक्टर क्षेत्र म्हणजे त्याच्यावर 12 ते 15 गावं राहतात, त्यामध्ये तर एकट्याला त्याचं प्रोटेक्शन करणं ही एकट्याची तिथे रिस्पॉन्सिबिलिटी, एखाद्या ठिकाणी तू जेव्हा जातो त्याला विरोध करायसमोर 100 माणसं उभी राहते, तो एकटा त्या ठिकाणी काही करू शकत नाही, तेव्हा त्याला सगळ्यांची सपोर्ट मिळेल, प्रशासनाची गरज लागेल, त्या सगळ्या गोष्टी येईल, त्यावेळी तो विषय येईल. तोपर्यंत काय होतं, जमीन नवीन कन्स्ट्रक्शन झालं तिथे एखादा कुटुंब बसवलं जातं आणि काहीतरी वेगळा इशू क्रिएट केला जातो, मग तिथे ॲट्रॉसिटीचे विषय असतील, तिथे काहीतरी लेडीज वर्ग काहीतरी पुढे येऊन त्यांना काहीतरी पुढे करतात, या काही इशू प्रत्येक बऱ्याच वेळा झालेले आहेत ते विषय. हा आपण कोणाला वाटतो म्हणजे कोण घेऊन जातात फ्री मध्ये आपण देतो इतर कालावधीमध्ये मग रेग्युलर आपला जो दर असतो रास्त कमी दर त्या दरामध्ये देतो. तर अशा आपण दरवर्षी जामूनच मेनली करतो, दुसरा अजून दुसरे पण करतो कम्पॅरिझन भेटतात आपल्या इंडियाचा आणि ह्याच्या, ते काय करतात माहितीये पूर्ण सगळीकडे असे रेस बेड करूनच, असं जसं आपण मातीत लावलं ना ते रेस बेड करून करतात, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की हे पूर्ण आपले सॉइल जे आहे पूर्ण कंटॅमिनेटेड पोल्युटेड झालेले आहे, म्हणून काही हे शेती बीती किंवा हे करायचं लाईक नाही, म्हणून ते असे रेस बेड करूनच त्याच्यावरच पूर्ण माती बीती घालून त्याच्यावर गार्डनिंग. तर कांचन हे शाळेवाले एनजीओ असे घेऊन जातात की असं पण आपण गाववाल्यांना वाटतो गाववाल्यांना पण आता आपण रोपं दिली होती काजू काजू आपण त्या दिवशी सुद्धा 25,000 रोपं पेक्षा जास्त रोपं वाटली ते मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शिव मंदिरला सुद्धा जांभूळ आहे आणि एकदम क्वालिटी जांभूळ बदलापूर हे बेडा आहे म्हणजे बिरडा बेडा आवळा आता बेडा आहे छोटी किती
टोटल आपल्या आता 1-2 लाख रुपये आपण केले होते. त्यातले इथे मोठे मोठे काय झाले ते पण साधू नाही. हे जे आहे ते सीवन आहे. सीवन पाठवून द्या. मी पाठवून द्यायला सांगू. इथले आदित्य गोळे म्हणून मित्र आहेत, त्यांनीच ह्याला मानांकन भेटून दिलं. अच्छा, ते ठीक आहे. कारण मी काय करते, जेवढं जामून आणते ते आमच्या ह्याच्यात लावते कुंडीमध्ये, त्याच्यात जे रोपं मोठे होतात मग ते आमच्या सगळ्या बिल्डिंगच्या बाजूला वगैरे भरपूर मी अशा जामूनच्या झाडाला. ते आवळा आहे. ओके. आणि इकडलं सगळ्यात महत्त्वाचं झाड म्हणजे तुम्हाला डिमांड भरपूर आहे. आपल्याकडं मानगा आणि कटांग आणि मानवेल तीन प्रजाती आपण करतो. हो, ही नदी दिसते. आपण मधून जाऊया. खूप छान काम करत आहेत. पण असं काही आपल्या आरे संजय गांधी